राणा होम्सच्या मालवण येथील प्रोजेक्टवर अफोर्डेबल लक्झरियस ऑफर, प्रीमियम 2 BHK आणि 1 BHK. दसऱ्यापर्यंत बुक करा आणि वाचवा रुपये 5 लाखांपर्यंत. मिस कॉल द्या आणि मिळवा सर्व माहिती. साना होम्स, एका आलिशान राहणीमानाचा मानबिंदू. मच्छीमारी व्यवसाय हा कोकणातील प्रमुख व्यवसाय आहे. पारंपरिक आणि पर्सिसिन बोटींच्या सहाय्यानं कोकणामध्ये मच्छीमारी केली जाते. लॉकडाऊनमुळे या व्यवसायावर मोठी गदा आली होती. मच्छीमारी व्यवसायावर अवलंबून असलेल्यांवर बेकारीची कुऱ्हाड कोसळली होती. पण आता परिस्थिती बदलू लागली आहे. मच्छीमारी नौका पुन्हा एकदा समुद्रात जाऊ लागल्या आहेत आणि मोठ्या प्रमाणावर मासळी आणू लागल्या आहेत. सध्या दर दिवशी 15 ते 20 टन म्हणजेच जवळपास 1 कोटींची मासळी युरोपियन देशामध्ये निर्यात होत आहे. युरोपियन देशामध्ये कोणत्या प्रकारची मासळी निर्यात होते, त्यांना दर किती मिळतोय याबद्दलची माहिती सुद्धा आपण घेऊयात. रत्नागिरी जिल्ह्यातून पापलेट, पांढरी कोळंबी, खवला मासा, पातुर्डी निर्यात केली जाते. पापलेटला सध्या मिळणारा दर हा 450 ते 1000 रुपये प्रति किलो आहे. पांढऱ्या कोळंबीला प्रति किलो जवळपास 500 रुपये मिळत आहेत. यामुळे लॉकडाऊनच्या काळात संकटात सापडलेल्या मच्छी व्यावसायिकाला आता सुगीचे दिवस येत आहेत असं म्हटलं तर वावगं ठरू नये. मुश्ताक खान, माय कोकण, रत्नागिरी.